कोणाचे ते सांग, हजार झाले ते नको सांगू मला. गौरव गौरव तर सुमित पाटील, सुमित भोईर आपण या, आणि आदित्य पाटील तर आदित्य पाटील आणि सुमित भोईर याचं आपण दैसर टीम. तर गौरव यांचं सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल मंचावरती. गौरव या तो चला सामना सुरू होतोय. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आमचे बागेश मात्रे. थँक्यू थँक्यू जगदीशजी पाटील. 33 नक्कीच या 3 क्रमांकाच्या ट्रॉफीवरती 33 खेळाडूंनी आपलं स्वप्न बघितले, पण आता 22 नक्कीच खेळाडू फक्त उरले गेले. तर या 22 खेळाडूंमधनं फक्त 11 खेळाडू या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती नजर टाकतील. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर स्वीप करण्याचा प्रयत्न आणि परिचय दाखवला गेला की आजचा दिवस आमच्यासाठी का लकी राहिला आहे ते घोटेगडला टीमला सांगत असताना आणि 0 या आकड्यावरती पहिला आघाडी करत घोटेगड टीमला लागतो हा पहिला झटका. नक्कीच पहिला गडी बाद झालाय ज्या अर्थाने आदित्य आणि सुमित यांनी खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली होती आणि त्यांनी नक्कीच बघितलं गेलं तर त्या दोन्ही नक्कीच गोलंदाजांना 1000 रुपयाचा कॅश प्राईज देऊन सन्मानित करण्यात येईल, कारण प्रत्येक डॉट बॉलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक होतं. तर सुमित आणि आदित्य यायचं आहे, आपला कॅश प्राईज घेऊन जायचं आहे. दोन्ही टीमसाठी ही मॅच खूप इम्पॉर्टंट असेल, कारण दोन्ही टीमसाठी एक गोष्ट डेफिनेटली म्हणेन की नींद नाही बदलती, सपने बदल जाते, मंजिल नाही बदलती, बस रास्ते बदल जाते. जगा लो जज्बा जीतने का दिन में, क्योंकि कोशिश करने से तो वक्त भी बदल जाता है. बहुत तैयार या वेला स्वीप करण्याचा प्रयत्न, लाउड अपील इतना केली जाते LBW ची, पण LB चा नक्कीच इशारा पंच आमच्याकडे पोहोचवतात. LB अर्थात लेग बाईट्स, W अर्थाने नक्कीच LB च्या पुढे जर W जोडलं गेलं ना तर लेग बिफोर विकेट होतं, परंतु पंचाने नक्कीच आकडा दर्शवला गेला की लेग बाईच्या रूपाने ही एक धावसंख्या इथनं जोडली जाते. आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत या टीमने, ज्या ठिकाणी पाहिलं गेलं तर खूप चांगल्या प्रकारचा प्रदर्शन त्यांचं राहिलंय. पण या मॅचमध्ये नक्कीच काय, यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतात. रचनात्मक फटका तुम्हाला पाहायला मिळाला, बॉल अगदी येऊ दिला आणि बॅटवरती मिडल करत असताना स्कूपचा फटका देऊन जाईल लॉंग स्टॉपच्या बाहेर हा चौकार. चौकार आलाय आणि अनेक सारे चित्रे इथनं MTC च्या माध्यमातून टिपली जातात. दोन कॅमेरामॅन त्याच्यानंतर अपडेट यांच्या माध्यमातून चांगला प्रकारचा वर्क. अजून एक स्कूपचा फटका खेळायचा होता, क्षेत्ररक्षक होते, गरुडासारखी झेप घेतली होती चेंडूवरती, पण बीट झाल्यानंतर अगदी त्यांच्या हाताच्या खालून हा चेंडू निघून जातोय आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळाली आणि येतो हा लागोपाठचा दुसरा चौकार. रोहनच्या बॅटमध्ये हा लागोपाठचा तिसरा चौकार. थोडं छान आहे पण लहान आहे, रडतोय काय वेडल दडल्यात छान आहे. काट्यांची बुलती जुलती कमान आहे, उचलुंगे हवे ते दुनिया आहे ते दुकान आहे. जगणं निरोधक म्हणते तो इथे बेमान आहे, कारण सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण निसर्गाचा नियम आहे की सुंदर धबधबा बनायला शेवटी पाण्यालाही वरतून खाली पडावं लागतं. पावसाच्या झरी नक्कीच जेव्हा पाहिलं गेलं तर
पूर्ण आपल्या जमिनीवरती पडतात ना, तेव्हा खऱ्या अर्थाने जो सुगंध आपल्या नाकावरती येऊन दरवळतो ना, तसंच जर सुगंध या मॅचमध्ये जर आपल्या टीमचा दरवळायचा असेल ना, तर इथनं दोन्ही टीमला सेम मेहनत करावी लागेल. पापडी झपाटा टीम त्यांच्यासोबत गोटेकर टीम, कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय, तो बॅटिंगचा निर्णय रोहन यांनी यशस्वी का करू आम्ही ते दाखवून सुद्धा दिले. निकेश स्टॅकिंग इनवरती, निकेश होते त्या ठिकाणी, कॅच ड्रॉप, शॉर्ट बॅको स्क्वेअर एकला, एक इझिली कॅच नक्कीच ड्रॉप घ्यायला गेला, त्याच्यावरती मोहर या दोन धावसंख्येची. या धावसंख्या तुम्हाला वाचवाव्या लागतील, कारण मागच्या मॅचमध्ये जर बघितलं गेलं तर एका षटकामध्ये जर बघितलं गेलं तर आपण चार विकेट घेतले गेले एका षटकामध्ये, दोन तीन विकेट. म्हणजे जर विचार केला गेला गोलंदाजीचा, तर गोलंदाजीचा तोफखाना या गोटेकर टीममध्ये आहेत, आणि त्या गोटेकर टीमसमोर एक चांगला स्कोअर कार्ड जर तुम्ही उभारला ना, त्याच्यानंतर तुम्हाला मेहनती फिल्डिंगमध्येही तेवढीच करावी लागेल. ती फिल्डिंगमधली मेहनत थोडीशी कमकुवत झाली, कारण ज्या अर्थाने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जे 30 सर्कलच्या आतमध्ये होते त्यांच्या हातातनं ही कॅच झाली ड्रॉप. धावसंख्या 15. यावेळेला बॅटचा हलकंसं चुंबन घेऊन अगदी एसटीवरती चेंडू आदळला जातो, स्वीप करायचा होता पण बॉल अगदी बॅटला ब्रश होऊन एसटीवरती आदळला जातो आणि विकेटचं इथं होईल पतन लागतो. हा दुसरा झटका बॅटिंग करणारी टीम घोटेघर क्रिकेट संघाला. बळी द्यावी लागते इथनं वजीरासारखी, नक्कीच बळी दिली गेली. ज्या अनुषंगाने बघितलं गेलं तर रोहनची 3 चौकार, त्याच्यानंतर निकेशच्या बॅटमधनं दुहेरी धावसंख्या आली होती, परंतु त्या निकेशला लगेचच प्रत्युत्तर दिलं प्रशांतच्या माध्यमातनं. कारण प्रशांतला ही माहिती 3 षटकांची मॅच आहे, या मॅचमध्ये आता कमबॅक करायला हवा. प्रशांत ओव्हर द विकेटने ऑन साईडला फटका चांगला आहे, यावेळेला बॅटमधनं साऊंड टक, ताकदीचा पुरेपूर वापर, बॉल करतो हवाई सफर, गोलंदाजावरती अत्याचार, बॉल सीमारेषेबार आणि येतो हा बिग हिट षटकार. थँक्यू डीजे, काय फटका होता, अगदी बॉलच्या मिरीटमध्ये हा फटका. ओपिच बॉल भलीही नव्हता, परंतु तो बॉल ओपिच बनवला गेला आणि त्या बॉलवरती षटकाराची मोहर होती. 21 धावसंख्या स्कोरबोर्ड होती. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार, यावेळेला अजून एक चांगला शॉट खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडासा दूर ठेवला गेला होता चेंडू, पण पंचांनी ते शोधलं गेलं की ऑफस्टिक वरती हा बॉल होता, म्हणजे व्हाइट बॉल आपल्याला पाहायला. नागावचे नाता भाग्यवंत यांचं ठिकाणी आगमन झालं, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावा. त्याचबरोबर सुनील भोईर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला वायफायची मुक्त सेवा दिली ते आमचे कैलाजी कोटकर, रोहिदास यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ओटो कॉमेंट्री बॉक्स, दोन षटकार आपण या षटकामध्ये बघितले गेले. प्रशांतचा आता खरपूस समाचार घेतला जातोय, असं वाटलं होतं की निकेशनी नक्कीच प्रशांतची विकेट काढली आहे, त्याच्यानंतर घोटेघर टीम मात्र शांत राहील. पण एपीजे अब्दुल कलाम एका गोष्टीचा नेहमी उल्लेख करायचे की संत बसणाऱ्याला तेवढंच मिळतं जेवढं संघर्ष करणाऱ्याने सोडून दिलेले असतात. मागच्या मॅचमध्ये काय संघर्ष झाला, एका षटकामध्ये 5 विकेट तुम्ही बघितले, दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही 3 विकेट बघितले गेले. म्हणजे जर गोलंदाजीचा तोफखाना जरूर आपल्याला पाहायला मिळतं टीम घोटेघरच्या माध्यमातून, तशाच प्रकारची बॅटिंगमध्ये धारदारपणा आपल्याला पाहायला मिळते, जिथे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतील अतिश. मागच्या मॅचमध्ये सुद्धा 3 षटकार त्याच्यानंतरचा. यावेळेला अजून एक मोठा फटका ऑन साईडला खेचला गेलाय आणि नक्कीच इथे पाहायला गेलं तर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत असताना बब्बू शहा जर या मैदानावरती असते तर नक्कीच असे म्हटले असते की गिली गिली चंपा कुशी लंबा बॉल गाय लंबा ठोकम ठाक डीजे. मी का पाहतो ते तुटण्यासाठी नाही तर ते घडवण्यासाठी हे सांगतोय त्या ठिकाणी अतिश. मागच्या मॅचमध्ये जो उल्लेखनीय कामगिरी आणि या मॅचमध्ये सुद्धा. अजून एक चांगला फटका उडवला हवामध्ये, क्षेत्ररक्षक जतका त्या ठिकाणी लॉंग ऑनला होते, डीपमध्ये पोहोचले गेले क्षेत्ररक्षक आणि इथनं सुटकेचा श्वास. हा श्वास नव्हता तर खऱ्या अर्थाने या श्वासाला नक्कीच दाबून ठेवायचं होतं जिथे गोलंदाज प्रशांत होते,
प्रशांत यश मिळालं नाही तीन बॉल वरती, तीन बॉल वरती नक्कीच तीन मोठे फटके आले। मागच्या मॅच मध्ये जर बघितलं गेलं तर उल्लेखनीय त्यांनी कामगिरी केली होती। मागच्या मॅच मध्ये जी इनिंग साकारली हाताळली गेली ना तशाच प्रकारची इनिंग नक्कीच हाताळली गेली। पण जरी नक्कीच नाराज नसेल टीम घोटेकर टीम, कारण जाता जाता त्यांनी शुभ संकेत आपल्या टीमसाठी दिला आणि वैयक्तिक पाहायला गेलं तर 18 धावसंख्या सुद्धा आपल्या टीमसाठी जोडल्या। अनेक प्रेक्षकवर्गांना नक्कीच याच गोष्टीची उत्कंठा लागली असेल की पापडीच्या पाडाच्या टीमने नक्कीच या आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे आजचा दिवस गाजवला। तर पहिला दिवस आम्ही का गाजवला ना, टीम घोटेकर टीम त्यांना सांगतेय, त्यांना प्रत्युत्तर देण्याचं काम करतेय, पण थोडंसं रोखण्याचं काम करायला हवं होतं प्रशांतने। पण प्रशांतच्या ओव्हरमध्ये थोडा जास्त धावसंख्या खर्च झाल्या, 21 धावसंख्या प्रशांतच्या षटकामध्ये खर्च झाल्या आणि पहिल्या षटकामध्ये 13, असा दोन षटकांचा लेखाचोखा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे 34 34 या आकड्यावरती। इथनं हे षटक शेवटचं थोडंसं कमबॅकचं राहिलं ना तर कदाचित टीम पापडीचा पाडा नक्कीच टीम घोटेकरला थोडासा फाईटबॅक देऊ शकते। फाईटबॅक कधी मिळेल, कारण तिसरं षटक हाताळण्यासाठी विशाल आलात, या विशालाला विशालीन कामगिरी करावी लागेल। कारण ज्या अर्थाने आपल्याला मोठा समुद्रात मात्र उतरायचं असेल ना तर तेवढा मोठा आपल्याला धाडससुद्धा ठेवावा लागतो। तो धाडस आणि मनामध्ये नक्कीच विशाल ठेवेल का हे पाहणं येणारे 6 चेंडू तुम्हाला या मॅचमध्ये सांगून जातील। विशाल होता तयार, आपल्या पाहिलं गेलं तर मनाने नक्कीच इथनं फिल्डिंग लावत असताना डीपचं जाळं 5 क्षेत्रक्षेत्र तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतात। शॉर्ट दरम्यान शॉर्ट फाईन लेग इनफील्डच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात। एक शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि एक क्षेत्ररक्षक बघितला गेला तर शॉटमध्ये पॉईंटला। मिड ऑफ आणि मिड ऑनला एकही क्षेत्ररक्षक नाही, ही विवरचना क्षेत्ररक्षणाची। बॉल होता तयार, ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल व फुल टॉस, खूप चांगल्या प्रकारचा बॉल। असे बॉल नेहमी फसवी असतात, कारण ज्या वेळेला अटॅकिंग ट्रान्समध्ये एखादा बॅट्समन असतो ना त्याच्या वेळेला नक्कीच त्यावेळेला तुम्ही त्याच्यासमोर लो फुल टॉस नक्कीच बॉल जेव्हा पिच करता ना तेव्हा असं समीकरण सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं आणि तेच उदाहरण इथनं विशालच्या माध्यमातून पाहायला मिळालं। आणि पहिलाच बॉल इथनं फेकला गेला डॉट ओवर द विकेट, यावेळेला व्यवस्थित बॅटवर देण्या अलोंग द कार्पेट चेंडू डीपमध्ये। वाडिश लॉंगला चेंडूच्या अडमणीत दोन दाबीचा इथं प्रयत्न केला जाते। धाडस मानत या दोन गोष्टींचा नक्कीच मिश्रण पाहायला मिळाला आणि ज्या अर्थाने आपल्या मनामध्ये आपल्याला धाडस येतं ना तेव्हा आपल्यामध्ये मानस हा ऑलरेडी येत असतो। तो धाडस आणि मानस आला गेला, दोन धावसंख्या धावसंख्या पोचली गेली 36 36 या आकड्यावरती। सूर्यास्त नक्कीच सूर्योदय आपल्यापासून दूर चालाय, पक्षी आपल्या घरट्याकडे नक्कीच निवासस्थान करतात, पण या मॅचमध्ये या मेगा फायनलच्या मॅचमध्ये नक्कीच कोण आपल्या घरचा रास्ता पकडेल। बहुत यार या वेळेला शॉर्ट बॉल व्यवस्थित बॅटवरती नाही, स्वतःच्या फटक्यावरती इथं नाराज जारी गेटचा प्रयत्न आणि इथनं काही धावसंख्या अजून मिळतील का, थांबवलं जाते त्या ठिकाणी बॅट्समन, कारण त्यांना अंदाज आहे, कारण जर मी खेळपट्टीवरती थांबलो ना तर कदाचित माझ्या बॅटमधनं चांगले फटके येऊ शकतात। जो कॉन्फिडन्स दाखवला ना, जो सेल्फ कॉन्फिडन्स फलंदाजाने दाखवला ना, त्या कॉन्फिडन्सने इथं फलंदाजी करावी लागेल। कारण ज्या वेळेला आपण जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती स्वीकारतो आणि ती जिम्मेदारी पुरे करत नाही ना तेव्हा सॉरी या शब्दाला काहीच अर्थ राहत नाही। तशाच प्रकारचा अर्थ सॉरीचं यसमध्ये बदलेल का ही पाहणं तेवढं गरजेचं। बहुत यार या वेळेला फुल टॉस आणि मी माझ्याकडे स्ट्राईक का घेतली हे दाखवायचं होतं, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी पाहायला मिळालं। डीपमध्ये लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक हाताचा पिसारा भरून त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतली ही झेल आणि संपवला जातोय फलंदाजाचा खेळ। बॅट्स क्रिकेट पटलावरती नक्कीच तुम्ही उंची गाठा, परंतु तुम्हाला वरतून कोण पाहण्यासाठी उंची गाठू नका, पण लोक तुम्हाला उंचावरून पाहतील ना, उंचावरून तुम्हाला पूर्णपणे जग पाहता येतील ना येईल ना याच्यासाठी नक्कीच तुम्ही उंची गाठा। बहुत तयार, या वेळेला फटका तर चांगला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक जज का त्या ठिकाणी। खूप काल चेंडू हवेमध्ये समोर आले होते बॉलच्या, पण अगदी पाहायला गेलं तर त्यांच्या हाताने चाटून हा बॉल होते जमिनीला ड्रॉप। या दोन धावसंख्या वाचू शकल्या असत्या, कारण दोन धावसंख्येचं महत्त्व ज्या वेळेला एखाद्या सामनावीरची नक्कीच ट्रॉफी, ज्या वेळेला दोन दोन सामनावीरचे नक्कीच खिलाडू असतात त्याची सामनावीरची ट्रॉफी जाते, मालिकावीरची जेव्हा बाईक दोन धावसंख्येने आपली जाते ना त्याला विसरा की दोन धावसंख्येचं महत्त्व किती असतं। हे दोन धावसंख्या वाचल्या असत्या, धावसंख्या वाढली जाते आणि शेवटच्या बॉलवरती क्रॉस द लाईनने हा फटका मिडविकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्क्वेअर लेगचे येतात, अडवला जाते मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून। तोपर्यंत दोन धाव झाले, तिसऱ्या धावेसाठी परतल्या गेल्यात, पण त्या ठिकाणी तिसरी धाव नक्कीच घेता वेळेला हा फलंदाज होईल बाद।
तीन षटकांची ही मॅच होती। तीन षटकांच्या अखेरीनंतर जर बघितलं गेलं तर 41 धावसंख्या आणि 42 धावसंख्येचं इथं लक्ष्य ठेवलं गेलं, ते म्हणजे पापडीचा पाडा या टीम समोर। या 42 धावसंख्येचा लक्ष्याचा पाटला नक्कीच केला जाईल, त्या धावसंख्या डिफेंड सुद्धा केलं जाईल। हे पाहण्यासाठी नक्कीच मायक्रोफोन वरती मी इन्व्हाइट करेन जगदीशजी पाटील यांना। तोपर्यंत नक्कीच मी आभार मानतोय, कारण 3 दिवसाची स्पर्धा आणि 2 दिवस या स्पर्धेमध्ये माझा आवाज पोहोचवण्याचा नक्कीच आयोजक टीमने मात्र काम केला, खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद राहिला, एक मैत्रीचे संबंध नक्कीच या शृंखलेने गाठले गेले। मी आभार मानतो स्कोररचे ज्यांच्या माध्यमातून आमच्या सोबत नक्कीच त्यांनी राहून खूप चांगल्या प्रकारची भूमिका आमच्यासोबत साकारली गेली, आणि त्याच्यासोबत MTCची पूर्णपणे टीम ज्यांनी थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला। मी आभार मानेन जगदीशजी पाटील यांचं, कारण त्यांच्यासोबत राहून एक मैत्रीचे संबंध त्यांनी जपले गेले आणि आम्हाला अनेक वेळ ज्या प्रकारे मोटिवेट करतात ना तशाच प्रकारचं मोटिवेट करण्याचं त्यांनी काम केलं। आणि पुन्हा एकदा नक्कीच मी माझा टर्न इथनं समाप्त होतोय, खूप साऱ्या शुभेच्छा या दोन टीमला जाईल। तर आजच्या शेवटच्या दिवसामध्ये नक्कीच मी माझं समालोचन इथं समाप्त करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय क्रिकेट। थँक्यू, थँक्यू बागेश। तर याच दरम्यान 42 जागा बनवायच्या आहेत, 41 बनवल्या, 42 जागा बनवायच्या आहेत। तर प्रथम सत्कार केला जाईल आमच्या मंचावरती सन्माननीय प्रदीपजी मोकाशी, मोकाशी पाड्याचे समाजसेवक आहेत, माजी सरपंच, त्यांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल। मी पंडितदादा पाटील या स्पर्धेचे आमचे आयोजक यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या मंचावरती सन्मानित करावा। थँक्यू। त्याचबरोबर पुढचा सत्कार केला जाईल आमचे नागावचे हेमंत गायकर, हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मंचावरती केला जातो। हॅलो चेक, हॅलो चेक। त्याचबरोबर आमचे नावालीगावचे एक तर समाजसेवक सन्माननीय हरिचंद्रजी मुकादम, हे सुद्धा उपस्थित आहेत मंचावरती, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जातो आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने, त्यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। त्याचबरोबर पेनचे सन्माननीय आदित्य शेट हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आम्ही इन्व्हाइट करतोय की आपण पुढे या आणि आपल्या मानाचा स्वीकार करा। आदित्य शेट पेन त्याचबरोबर आम्हाला ज्यांनी नेटची सुविधा दिली ते घेसरगावचे सन्माननीय राहुल शेट भोईर हे सुद्धा मंचावरती आहेत, त्यांचं सुद्धा आपण सन्मान करणार आहोत। युट्यूबची सेवा ज्यांनी दिली ते सन्माननीय राहुल शेट भोईर। तर चला सामना सुरू करायचा आहे, गोटेगाव टीम जास्त वेळ घेऊ नका, आता अंधार पसरलाय, आपल्याला काही रणनीती आखायची आहे ती अगा। तर युवराज पॅकर्स गोटेगर विपक्ष जय महाराष्ट्र पापडीचा पाडा, पहिलाच बॉल हिटिंग करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेलकाली आणि जेल ड्रॉप, आणि पुनत्र या दोन धावा बनवल्या गेल्या। त्याचबरोबर दहिसरचे सुनील भोईर या उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा सन्मान या मंचावरती करतोय। तर पहिल्याच बॉल वरती दोन धाव मिळाल्यात, 42 धावांचं लक्ष्य आहे, त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा तो टीम पापडीचा पाडा संघाला। मेगा फायनल मध्ये हा संघ पोहोचलाय, दोन्ही संघ गोटेगर विपक्ष पापडीचा पाडा, प्रशांतचा फटका पुन्हा एकदा पसलाय आणि चेंडू नो मॅन लँड्स मध्ये ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत पुन्हा एकदा दोन धावा मिळतील त्या टीमला। तिरक्या तुलार पायजल देवड्या देईन, तिरक्या तुलार सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, अर पायजल देवड्या देईन तिरक्या तुलार, पायजल देवड्या देईन तिरक्या तुलार।
स्टॉपेज होता जेल मात्र आबेत जेल ड्रॉप होते चेंडू पाठीमागे निघून जातो आणि पुन्हा एकदा दोन धावा मिळतील त्या पापडीचा पाडा टीमला। एक फलंदाज बाद झालाय मुकाशीपाड्याचे सुनील मस्कर यांचं या ठिकाणी आगमन होतं। त्याचबरोबर फायन केला चेंडूचा तो डीप मध्ये आणि तोपर्यंत मिळेल ती एकच धाव। गोटेकरचा संघ पाहा मिळतो आणि दुसरीकडे रायगड मधील हा पापडीचा पाडा संघ 16 धावा धापकावरती। आताचा बॉल सरकेल्यात आणि चेंडू जाईल लॉंगांच्या वरून माटीत पाहायला मिळतोय युजर मॅक्सिमम 6।
वीस धाव्याची गरज आहे। येणारा बॉल जर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये वापसी करेल पापडीचा पाडा टीम, आणि जर काही चेंडू डॅट आला तर थोडासा सामना मागात पडेल। या बेले चांगला बॉल होता, बिगेट करण्याचा प्रयत्न, चेंडू राहिलाय खाली आणि आता सहा बॉल मध्ये वीस धाव्याची गरज। तर मात्र सामना करबड बदलताना पाहायला मिळतोय गोटेगाव टीमच्या बाजूने। तेरा धावेची गरज, आता बॉल असतील ते चार बॉल तेरा, तर चार बॉल तेरा। अनिकेत पवारला पाहतोय मैदानावरती जाणे, सामना आपल्या बाजूने झुकवलाय। अद्यापर्यंत चार चेंडू मध्ये दोन बिगिटची गरज आहे ती मात्र संघाला। प्रयास दरम्यान सन्माननीय ग्रीन पार्क कौसाचे सन्माननीय हर्षलजी सिद्दीकी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। मोस्ट वेलकम सर। पुन्हा एकदा चेंडू डॉट, आणि आता मात्र एक डॉट चेंडू, एक षटकार या सामन्याला काळाटणी देईल। सन्माननीय हर्षलजी सिद्दीकी साहेब यांचं मंचावरती आगमन झालं, या चषकामध्ये त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत। या बोले सत्ताचा बॉल चांगला होता, पुन्हा एक चेंडू डॉट, आणि आता मात्र सामना पूर्णपणे चेंडूला उलवलंय क्षेत्ररक्षक आहेत, मात्र तो झेल टिपला जातोय आणि फक्त औपचारिकता आता बाकी आहे। सामन्यामध्ये एक चेंडू फेकायचा आहे आणि विजय ठरायचा आहे तो गोटेगाव टीमला। मात्र अनिकेतने दोन चेंडू खेळत, यावेळेस फुलटॉस बॉल कव्हरच्या वरून येते। सामना जिंकत असताना गोटेगर संघ जो शहापूर वरून बिलॉंग केला होता त्या संघाने मात्र चॅम्पियन पदक फटकवलं या मैदानामध्ये। युवराज पॅकर्स या नावाने संघ खेळला, आमचे प्रदीपजी मडवी यांचा संघ पाहायला मिळाला आणि तो संघ मात्र विजय ठरतो। आपण सन्मान करूया,
ग्रीन पार्क चे कौसाचे सन्माननीय अर्शलजी सिद्दीकी या ठिकाणी उपस्थित राहिला, त्यांचा सन्मान करण्यासाठी आमची आयोजन कमिटी पंडित पाटील यांना मी विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपण पाहुण्यांचा सन्मान करावा। Good।